कोस्टल लेवलमध्ये आम्ही पाणी मापून किती पाणी जाते, किती पाणी आम्हाला यूज होते, त्याच्यामुळं ते हे आमच्या डेटा सगळे दिलेलं जाते. दिलेलं जात्यानंतर ते आमच्या ते कर्नाटक आणि महाराष्ट्राचे याच्या गव्हाचे भांडणं चालू आहे. हे डेटाच्यावर किती पाणी वही जाते ते बघून तिकडे सुप्रीम कोर्टला निर्णय घेते. त्याच्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटने एक ऑफिस इथं उघडून 20 वर्षापासून पाणी मापतो, डिस्चार्ज करतो. ते डिस्चार्जमुळं आम्हाला सगळे रेकॉर्ड भेटतो किती पाणी इथं येतं आहे पावसामुळे. नंतर ते गेट खाली एक बॅरेज आहे, ते बॅरेज टाकलं की आम्हाला तेव्हा फक्त रिडिंग बघतो, आम्ही डिस्चार्ज नाही करत नाही. तेव्हा किती शिक्षक निघत जातात म्हणून आमच्याकडे सगळे रेकॉर्ड होतो, ते रेकॉर्ड सगळे डुबलेले आहे. आता आम्ही कोणी विचारलं तर आमच्याकडे रेकॉर्ड नाही. टेम्परेचर पळोवपाचे बॉक्स इबाड, रिडिंग पळवंक मेळना, बोटीचे लुकसाण. आमच्या इथं मिनिमम मॅक्झिमम बघायचं टेम्परेचरचं बॉक्स जो खराब झाला त्यात सगळे गेले. आणखीन हे रेकॉर्ड जे आहे सगळं रेकॉर्ड खराब झालेलं आहे. तिथं आम्हाला यांना जाऊन येणं रिडिंग वगैरे तासा तासाला बघावं लागते. आणि खाली बोट आहे आमची, त्या बोटचं पण सगळं नुकसान झालेलं आहे. बोट देखील कम्प्लिटली ते झालेली. रिडिंग कसलं घेता तुम्ही पावसाचं? हो, पावसाळ्या म्हणजे 12 महिने असते ते, पण पावसाळ्यात मेन असते आमचं 1-1 तासाला आम्हाला रिडिंग पावसाळ्यात 2 तास घ्यावं लागते. प्रुडंटा खातीर कल्पेश गावस.